हरिओम, मी श्रीमती विद्या विरा संभाजीराव इंगळे कोल्हापूरमध्ये. सुरुवातीला प्रायव्हेट हायस्कूलमध्ये केंद्रामध्ये होते आणि आता फुलेवाडी केंद्रामध्ये जायला लागली आहे. मला आलेला अनुभव 14 सालचा असा आहे की आमच्या असं प्रॉपर्टीवर चालला त्यांना फंड्स असायचे आणि फंड्सवरती हे बँकेत ठेवायचे आणि त्याच्या व्याजावरती चालायचं, मी आणि मुलगी आमच्या दोघींचं. तर सुरुवातीला म्हणजे मंथलीच ठेवलेले होते. खरं ते संप हे पिरियड संपल्यानंतर मी काय म्हटलं की आता तिथल्या बँकेतल्या ह्याला मॅडमला की तुम्ही हे मंथली करा परत आहे तसंच. काय झालं कोणा असतो, त्या मॅडमनी काय केलं, सगळे इयरली केले. अगो बाई म्हटलं, सगळे इयरली आणि मंथली मी काय करू म्हटलं. काही तरी त्यातनं म्हणजे बापूंचेच कृपा की त्यातनं एक 1 लाखाचं तिकीट शिल्लक राहिलं होतं. ठीक आहे, मग म्हटलं जाऊ दे का असेल ते असेल, म्हटलं 1 लाखात म्हटलं अखंड वर्ष काढायचं. ते झालं, ते ठरलं वगैरे आणि थोडे दिवसांनी माझ्या पोटात दुखायला लागलं. पोटात दुखायल्यानंतर मग गेले डॉक्टरांच्याकडे वगैरे, ते म्हणले डॉक्टर ऑपरेशन वगैरे करावं लागलं. झालं आता परत आहे का, तर किती खर्च येईल का येईल वगैरे सगळं झालं. ते म्हणले 50,000. आई गो म्हटलं, अगोदरच हे आणि त्यात आता 50,000, म्हणजे आपण 1 लाखामधले 50,000 गेले की राहिले 50,000 राहतात. म्हटलं म्हणजे महिन्याला फार तर आपण 4,000 वापरू शकतो. इलेक्ट्रिकचं बिल किती, दूध किती, यालाच किती पैसे लागतात आणि 4,000 महिना काढायचा कसा. म्हटलं जाऊ दे, म्हटलं आहेत बापू, म्हणजे आमचं एक काय आहेत बापू. तर बापू मग ऑपरेशन वगैरे झालं, 8 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. 7व्या दिवशी काय म्हणत सुप्रियाला म्हणजे मुलीला म्हटलं की हे बघ तू काय आज अजिबात जाऊ नकोस घरामध्ये, आपण उद्याला डिस्चार्ज आहे सकाळीच जाऊया. बर, सुरुवातीला ती बर म्हणली, खरं नंतर म्हटलं तिच्या मनात काय आलं कोणास ठाऊक. ती म्हणली नाही मी जाणार, मी जाणार. म्हणजे अगं नको जाऊ, नाही मी जाणार, मी जाणार. बर म्हटलं आता तू फक्त सकाळी जा आणि संध्याकाळी अजिबात जायचं नाहीस. ती म्हणली बर सकाळी जाऊन येते म्हटली. मग सकाळी गेली डॉगीज ना वगैरे तिथल्या बाहेरच्या खायला वगैरे घातलं चिवण्यांना वगैरे आणि घरी गेली खायला घातलं आणि तेवढ्यात तिला फोन आला, भावाचा मावस भावाचा फोन. सुप्रिया खाती या, ती गेली धाडधाड करून, हे घ्या ग्वाल्हेरच्या प्रॉपर्टीचा चेक, चेक 10 लाखाचा. आई ग म्हटलं जिथे आम्हाला हे होते काय कसं काढायचा महिना तिथे बापूंनी आपोआप सोय करून दिली. म्हटलं एकदम हातात म्हणजे कॅश आली ना, म्हणजे डोक्याची चिंता म्हणजे घरात हॉस्पिटलमध्ये असतानाच माझी चिंता मिटवली बापूंनी की घरात गेल्यानंतर कसं काय होईल, 4,000 महिना कसा काढायचा, ही जो माझी चिंता होती ती बापूंनी एकदम 10 लाखाचा चेक हातात ठेवला आणि चिंता मिटवली. हरिओम श्रीराम अंबे.